म्हणतात ना, देव कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये सदैव आपल्या पाठीशी असतोच. आपली आजची मैत्रीण सुद्धा त्यापैकीच एक. हा, सन 1993 पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वकील असलेली आपली ही मैत्रीण खूप काही करते बरं का. दत्तक विधान सल्लागार समिती उत्तराखंड राज्याचं ती प्रतिनिधित्व करते. महाराष्ट्र शासनाच्या तिसऱ्या महिला मसुदा समितीची ती सदस्यही आहे. बालकल्याण समिती आणि बालन्याय मंडळ छत्रपती संभाजीनगर तसंच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये ती प्रशिक्षित मध्यस्थ म्हणून सुद्धा कार्यरत आहे. अनेक पदं भूषवणारी आपली ही मैत्रीण महिलांसाठी आणि बालकल्याणासाठी दुर्गा बनून सातत्यानं काम करते. ही आपली आजची मैत्रीण आहे, ॲडव्होकेट रेणुका घुले. गुरुकृपा फरसान मार्ट्स N6 सिडको प्रेझेंट्स नवदुर्गा महोत्सव 2024 जागर स्त्री शक्तीचा सन्मान महिलांचा, को स्पॉन्सर्ड बाय ग्रँड कल्याण. मैत्रिणींनो, चला आपण भेटूया आपल्या ह्या ॲडव्होकेट मैत्रिणीला. हिनं LLM केलं आहे, लेबर लॉ झालं आहे तिचं, सायबर लॉसुद्धा झालेलं आहे आणि एवढं सगळं असतानाही ही स्वतः काम मात्र करते आहे बालकल्याणासाठी, महिलांवरच्या अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. एकंदरीतच तिचा हा सगळा प्रवास कसा झाला हे आपण तिच्यासोबतच छान गप्पा मारून जाणून घेणार आहोत. चला तर मग भेटूया ॲडव्होकेट रेणुका घुले यांना. मॅम नमस्कार. नमस्कार. मला पहिलाच प्रश्न हा विचारावासा वाटतो, या काही दिवसांमध्ये पेपरमध्ये आपण बातम्या वाचतो तर सातत्याने महिलांवरच्या अत्याचाराच्याच बातम्या आहेत, अगदी छोट्या मुलीपासून तर म्हाताऱ्या आजींपर्यंत. हे असं एवढं का घडतं आहे ह्या काही महिन्यांमध्ये किंवा या काही काळामध्ये? हे तर आत्ता आत्ता असं प्रकर्षानं जाणवतं किंवा पेपरला येतात, टी व्ही चॅनलला येतात. परंतु हे मी गेल्या 30-32 वर्षापासून जेव्हापासून या फील्डमध्ये आहे तेव्हापासून ह्या घटना घडत आहेत, त्याच्या अगोदरपासून हे घटना घडत आहेत. मी LLB करत असताना काही मुली माझ्या रूमच्या शेजारी राहत होत्या. त्या मुली शिक्षणासाठी बाहेरगावी खेड्यातून शहराकडे राहत होत्या आणि तिथे राहत असताना दोन कॉलेजचेच कुमार दारूच्या नशेत त्यांना येऊन त्रास द्यायचे, रात्री दुपारी दिवसा अशा प्रकारे त्यांना त्रास द्यायचे. आणि हे करताना मला असं जाणवलं की आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण हे शिक्षण घेतो आहे तर याचा फायदा याला झाला पाहिजे. आणि ह्या तेव्हापासूनच्या या घटना चालत आलेल्या आहेत, प्राचीन काळापासून पण आहेत या घटना. आपण बघतो आहे की फुलंदेवी वगैरे ज्या काही अशा बनल्यात त्या त्यातूनच एक त्या मार्गाकडे गेलेल्या आहेत, काही चांगल्या बनल्यात तर काही वाम मार्गाला लागल्यात या घटनेतून. तर त्याच्यासाठी आपण काम करतो आहे. म्हणजे थोडक्यात असं आपल्याला कदाचित म्हणता येईल का की घटना फार पूर्वीपासूनच चालत आल्या आहेत, फक्त सोशल मीडिया किंवा एकंदरीतच मीडिया या प्रकरणांबद्दल जागरूक एवढा झाला आहे की समाजापर्यंत ते पोहोचत आहे असं काही म्हणता येईल? हो नक्कीच. कारण निर्भयाचं जसं प्रकरण झालं दिल्लीचं, म्हणजे मी वकिली करत असताना या क्षेत्रात जे आले आणि जेव्हा निर्भयाचं प्रकरण झालं तेव्हा ती ज्या मित्रांच्या सोबत गेली, ज्या मित्रांच्या भरोशावर ती गेली आणि तिथे ती घटना घडली आणि तेव्हापासून महिला किंवा मुली याच्यासमोर मीडियासमोर किंवा समाजामध्ये जागृत झाल्या आणि पोलिसांच्यापर्यंत अप्रोच करायला लागल्या आणि म्हणून मग आपल्याला ते प्रमाण वाढल्याचं जाणवतं आहे दिवसेंदिवस. आणि आता तर एवढं झालं आहे लिव्ह इन रिलेशनशिप, मी टू वगैरे हे जे आहेत त्यातून मग किंवा मला कुणाच्याही सोबत राहता येईल, फॉरेनचं जे काही आहे कल्चर ते आपण ॲडॉप्ट करण्याच्या मोहामध्ये आपण कुठेतरी भरकटतो आहे हे मुली पण विसरतात आणि समाज पण विसरतो. आणि हे नराधम मग त्याचाच फायदा घेतात की ती जाणे अनजाणे तसं वागण्याचा प्रयत्न करते की बाबा मी शहरात राहते, मी चांगली राहिले पाहिजे, मी चांगली दिसले पाहिजे, मला उद्या भविष्यात करिअर आहे वगैरे संधी आहेत, या दृष्टीनं मग ती तसं राहण्याचा प्रयत्न करते. तर त्याचा गैरफायदा घेऊन हे नराधम त्यांच्याशी तशा पद्धतीने कृत्य करायचा प्रयत्न करतात आणि त्याला त्या अजाणतेपणी बळी पडतात. एक तुमच्याशी चर्चा जी आपण करत होतो मध्यंतरी त्यावरून मला एक हे पण जाणवलं की तुम्ही सायबर लॉ किंवा बाकीच्या लॉ पद्धतीनं तुम्ही एक लॉयर म्हणून स्वतःला प्रेझेंट करत राहिलं असतात तर तुमचं लाईफ खूप वेगळं असलं असतं. पण आता तुम्ही मुलांसाठी महिलांसाठी जे काम करताय त्यामध्ये तुम्हाला स्वतःला पण रिस्क खूप जास्त आहे, तरीसुद्धा तुम्ही याच क्षेत्रामध्ये यायचं का ठरवलं आहे? हे तर आहेच. आपल्याला म्हणजे मला वैयक्तिक असं वाटलं की मी लॉ झालेली आहे, सायबर लॉ झालेला आहे, टेक्निकल एज्युकेशन माझं आहे,
तर लीगल अवेअरनेस जो आहे तो महिला आणि मुलांच्यामध्ये किंवा समाजामध्ये खूप कमी जाणवला. आणि जेव्हा आपण बघतो की समाजात अशा वेगवेगळ्या घटना घडतात, म्हणजे मी ज्या पदावरती काम केलं तिथं अगदी 6 महिन्याच्या बालकापासून तर अगदी 40-50 पर्यंतच्या महिला किंवा मोर दॅन दॅट 80-व्या वर्षाच्या म्हाताऱ्या आजीपर्यंत त्यांना छेडण्याचा प्रकार झाला. म्हणजे अक्षरशः अंगावरती शहारे येतात. जेव्हा मी पहिल्यांदा बालकल्याण समितीच्या खुर्चीत बसले तेव्हा माझ्यासमोर असं प्रकरण आलं की जन्मदात्या वडिलांनी तिच्यावरती बलात्कार केलेला होता आणि ती मुलगी 6 महिन्यांची प्रेग्नंट होती आणि तिच्या खालोखाल त्या आईला 3 ते 4 बालकं होती. आणि अशा अवस्थेत म्हणजे माझे डोळे पाणावले, पण मला तिथं स्ट्रॉंग बनावं लागलं की मला या मॅटरमध्ये मला निर्णय द्यायचा आहे. आणि हे करता करता मला वकिली करताना हे जाणवलं की बा समाजात अशा वेगळ्या घटना घडतायत, मुलींच्यावरती अत्याचार होतात, न जाणो अल्पवयीन मुलांच्या बाबतीत पण ह्या घटना घडतायत. मग तिथं फॅमिली, पालक यांची जबाबदारी नसून सामाजिक जे घटक आहेत, त्यांचे शेजारी असतील, आजूबाजूचा परिसर असेल, वेगवेगळे घटक त्याच्यातले असतील, शाळा कॉलेजेसचे शिक्षक असतील किंवा इतर कॉलेज म्हणजे तरुण वर्ग असेल, त्यांचंसुद्धा एक काम आहे की अशा अत्याचार पीडित किंवा यांना मदत करायचं आणि त्याच्यातून त्यांना वाचवलं पाहिजे असं मला वाटतं. हा तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला मॅम, की फक्त पोलिसांची किंवा प्रशासनाची जबाबदारी आहे असं नाही, तर समाजाचा घटक म्हणून मित्रपरिवारानं, शेजाऱ्यांनी, सगळ्यांनीच त्या महिलांना मदत केली पाहिजे जी कोणी अशी अडचणीत असेल. तो फार महत्त्वाचा घटक आहे. नक्कीच आहे. कारण काय झालं की मी ज्यावेळेस लॉ करत होते त्यावेळेसचा मी तो अनुभव आपल्याशी शेअर केला. आणि हे करत करत जेव्हा मी या वकिली क्षेत्रात आले, नगर जिल्ह्यामधून छत्रपती संभाजीनगर म्हणूयात आता आपण त्याला, तर या शहरा मोठ्या शहरामध्ये मी आले मराठवाड्याची राजधानीमध्ये, तेव्हा वास्ट ज्युरिडिक्शन झालं. आणि मला असं वाटलं की माझ्यात जे नॉलेज आहे ते जर मी वकिलीचं माझं मॅटर जे आहे त्याचा मी रात्री पण बसून अभ्यास करू शकते. आणि हे करत असताना मला असं वाटलं की वकिलीचं माझं मॅटर संपलं मग मी रिकाम्या वेळेत काय करणार. तर त्यापेक्षा या जर महिलांना किंवा मुलांना मेन स्ट्रीममध्ये आणण्यासाठी आपण काही करू शकलो, समाज प्रबोधन करू शकलो, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही लीगल एडच्या मार्फत सेमिनार्स अरेंज केले, झोपडपट्टी एरियामध्ये महिलांचं जागृती केली की या पद्धतीने तुम्ही न घाबरता, अत्याचाराला बळी न पडता. बऱ्याचशा ठिकाणी असे दिसतात की ज्या स्लम एरियातल्या महिला आहेत त्यांचा नवरा व्यसनी असतो, मुलं कुठेतरी त्या व्यसनाच्या आहारी जातात, मग ती 12-13 वर्षाची मुलगी असते, ती आईला धुणी भांड्याच्या कामाला जावं लागतं, मग त्या मुलीकडं वेगळ्या अँगलनी बघितलं जातं, तिथले आजूबाजूचे जे असतात नराधम ते तिचा गैरफायदा घेतात वगैरे वगैरे. मग हे माझ्या डोळ्यांना बघवत नव्हतं. मग मला असं वाटलं की आपण या वकिली क्षेत्रात आहोत तर आपल्याला पोलीस इझिली मदत करू शकतील, प्रशासन चांगल्या पद्धतीने मदत करू शकेल, आणि जर मदत करत नसेल तर मग आपल्या वकिलीचा काय उपयोग. आपण त्यांना सगळ्यांना एकजुटीनं म्हणजे एकमेका सहाय्य करू या पद्धतीने जर आपण सगळ्यांची मदत घेतली तर आपण या महिलांना, या बालकांना, समाजातल्या या लोकांना न्याय देऊ शकतो. आणि मी एकटीनं करायचं काम नाही आहे, तर याच्याबरोबर माझे जे 4 मित्रपरिवार आहे त्यांना सोबत घ्यायचं, जे तरुण वर्ग आहे जे सामाजिक क्षेत्रात काम करतात, NGO आहेत वेगवेगळ्या, यांच्यामार्फत आपण, मग मी ते शोधण्याचा प्रयत्न केला की कुठे काय मिळेल मला याच्यासाठी, कोण वाहून घेईल मला मदतीसाठी. मग मी तसे हात तयार केले आणि त्या हजारो हातांच्या मदतीनं मी इथपर्यंत पोहोचू शकले. माझा हा प्रवास असा आहे. फारच छान. आणि या तुमच्या मदतीमुळे कितीतरी आयुष्य घडले असतील. नक्कीच घडले. मी जेव्हा मी सांगितलं ना की बालकल्याण समितीच्या पदावर बसले त्यावेळेस वेगवेगळ्या क्रायसिसमधून मुली आल्या, अत्याचार झालेल्या, जवळच्या ब्लड रिलेशनमधून अत्याचार झालेल्या, समाजात आपण शाळा कॉलेजमध्ये जातो तिथे मजबुरीचा गैरफायदा घेतलेला. बऱ्याचदा असं असतं की कॉलेजला मुलगी खेड्यातून शहरात गेली, तिला काहीतरी व्यसनाच्या आहारी लावायचं, तिथे मग तिच्यावरती अत्याचार करायचे, असे जे काही प्रकार पाहिले त्याच्यातून मला करावं वाटलं की त्या मुलींचं पुनर्वसन आपण कसं करू शकतो. मग मला ज्या खुर्चीत होते त्या खुर्चीतून मी ज्या संस्थेमध्ये ठेवलं तिथे मी स्वतः व्हिजिट करायचे. जिथे जिथे ह्या घटना घडल्या तिथे तिथे मी स्वतः व्हिजिट केल्यात. म्हणजे आपल्या शहरातली मोठी मोठी प्रकरणं आहेत, नाव नाही सांगू शकत मी, पण त्या मुलीला, त्या आईची त्यांची परिस्थिती नाजूक होती, त्याच्यामुळे त्या आईने तिला अक्षरशः विकलं. त्या समाजामध्ये मुली मिळत नाहीत लग्नासाठी, त्यांनी ती मुलगी घेतली, तिचं वेगवेगळ्या पद्धतीने बिभत्सपणे तिचा वापर केला आणि ती मुलगी माझ्याकडे आली. आज ती मुलगी स्वतः शिकली आणि इतर मुलींना शिकवते. पण याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला आपण काम करत असताना. म्हणजे आपण कुठेही असो, एक लेमॅन, कॉमन लेमॅन जरी असलो तरी आपल्यात जर हे असेल
तर आपण ते करू शकतो. मग माझ्यात लीगल फ्रॅटर्निटीचा जो आहे जोड तो आहे, सायबर लॉ आहे. मग कुणाला कुठे टेक्निकल अडचण येऊ शकते, प्रशासनाला कसं आपण मदत करू शकतो, जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्याकडून माझ्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे हल्लेसुद्धा होण्याचा प्रयत्न झाला. मग तशा परिस्थितीत मी सक्षमपणे उभी राहिले आणि त्यांना न्याय मिळवून देऊ शकले. मला त्याच्यात आनंद आहे की माझ्यावरती भले हल्ले होण्याचा प्रयत्न झाला किंवा काही झाला, पण मला त्या मुलींना, त्या महिलांना, त्या मुलांना घडवायचं होतं आणि त्यांचं पुनर्वसन करायचं होतं. अशा पद्धतीचं एक जी मुलगी आहे आमच्याकडे होती, तर तिचं शिक्षण पण केलं आपण. ती एका एरियामध्ये मिळाली आम्हाला छत्रपती संभाजीनगरच्या, ती पोलिसांच्या मार्फत आमच्या समोर आली. त्याच्यानंतर आम्ही संस्थेमध्ये ठेवली, तिला वेगवेगळ्या राज्यात तिचा देह व्यापारासाठी उपयोग झाला. म्हणजे खूप असं वाईट वाटत होतं, पण निर्णय घ्यावा लागत होता या सगळ्या गोष्टीमध्ये. मग तेव्हा तिला संस्थेमध्ये ठेवून तिचं पुनर्वसन करण्यासाठी ती अक्षरशः भेदरलेली होती. मग त्यावेळेस मी चाईल्ड सायकोलॉजिस्टची मदत घेतली, वेगवेगळ्या तुमच्यासारख्या काही मैत्रिणी आहेत त्यांचं काही मदत घेतली आणि त्यांच्यामार्फत तिचं पुनर्वसन केलं. तिचं तिला एक जिल्हा परिषदमध्ये शिक्षक मिळाले आणि त्यांना पण पूर्ण आम्ही ही माहिती दिली, त्यांच्याशी शेअर केली ही सगळी गोष्ट. तिच्यावरती ही जी आपबीती झाली त्याच्यातून तिचं पुनर्वसन झालं. तिला आज दोन मुलं आहेत, ती आमच्याकडे येऊन चांगल्या पद्धतीने आम्हाला म्हणजे माहेर म्हणून बघते ती. तर ह्याच्यापेक्षा वेगळा असा आनंद असू शकत नाही असं मला वाटतं. तर हे सगळं करत करत असताना अशा ज्या काही मुली आमच्या समोर आल्या, त्या आल्यानंतर म्हणजे ज्याला काम करायची आवड असते किंवा कायद्याचं एक व्हिजन असल्यामुळे कायद्याच्या आतमध्ये चौकटीमध्ये बसून आणि मर्यादेच्या बाहेर जाऊन म्हणजे त्याला कसं बसवता येईल चौकटीत, हे सगळं फ्रेमवर्क करत करत अशा 6 ते 7 मुलींचं कन्यादान करण्याची पण संधी मला मिळाली. त्याच्यातले एका मुलीचे आईवडील, म्हणजे ती विशेष गरज असलेली मुलगी होती, तिचे आईवडील पॉझिटिव्ह होते, ते एक्सपायर झालेले होते. तिचा भाऊ एकुलता एक, तोही गेलेला होता. मग ती मला म्हणायची सारखी गेल्यानंतर की मॅडम तुम्ही माझं कन्यादान करा. मग मी घरी विषय काढला की आपण कन्यादान करूयात. तर मग एका संस्थेमध्ये तिचं लग्न केलं, तिथे बराच मीडिया वगैरे सगळं आलं होतं. मग त्या मुलीचं पुनर्वसन झालं आणि अशी आहे ती मुलगी की याच्या पॉझिटिव्ह आईवडिलांची मुलगी, तिच्याशी कुणीतरी लग्न करेल की नाही, तिला पुन्हा भविष्यात काही त्रास होईल का. आजही तिला 2 मुलं आहेत, ती पण छान संसार करते. अशा पद्धतीने 5 ते 6 मुलींचं कन्यादान केलं. म्हणजे मी एकटीनेच कन्यादान न करता आपल्या शहरातले महापौर, उपमहापौर बापू घडामोडे, किशनचंद तन्वानी असतील, म्हणजे जे काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, महापौर असतील, नगरसेवक असतील, ज्यांना मुलगी नाही आहे, ते शोधले मी आणि ते शोधून त्यांना कन्यादान करा म्हटलं. आमच्याकडे या, तुम्ही 1 रुपया पण आम्हाला देऊ नका, फक्त कन्यादानासाठी उभे राहा. मग त्यांना तिथे बोलवून त्यांच्या हाताने ते विधिवत कन्यादान केलं मुलींचं आणि त्या सुखाने संसार करतात. त्या मुलींचा आम्ही फीडबॅक पण घेतो. त्या कधी पण मॅडम कधीच म्हणत नाहीत मला, आई म्हणतात किंवा मम्मी म्हणतात. तर बऱ्याचशा बालगृहावर, त्या आता तर पदावरती नाही, म्हणजे गरजेचं नाही की पदावर असतानाच काम करता येतं आपल्याला. म्हणजे आपण जिथे असू, मी वकील आहे तर मला ते व्हिजन आहे. तर ह्या व्हिजनमुळे वेगवेगळे कायदे आहेत, पॉस्कोचा कायदा आहे, ज्युएनाईल जस्टिस ॲक्ट आहे, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आहे, किंवा आपला हा आहे IPC असेल, CRPC असेल, ह्या चौकटीत कसं काय बसवता येईल या नराधमांना, त्यांच्याशी खूप डेप्थमध्ये जावं लागतं या मुलांच्यामध्ये किंवा महिलांच्यामध्ये. बऱ्याचशा महिला माझ्याकडे पक्षकार म्हणून पण येतात ना, तर त्यांच्याशी पण बोलताना त्यांची डेप्थ काय. एका महिलेचं आणि तिचं भांडण चालू होतं नवऱ्याचं. मग ती का आली, ती वेगवेगळ्या एजन्सीजला शिव्या द्यायची, प्रशासनाला शिव्या द्यायची, वेगवेगळ्या अथॉरिटीजला शिव्या द्यायची. मग मला एका कोर्टाने स्पेशल अपॉइंटमेंट केली माझी. तर त्याच्यामध्ये त्या महिलेला मी तिच्या डेप्थमध्ये गेले. डेप्थमध्ये गेल्यानंतर कळलं की तिच्यावरती असा कधीतरी लहानपणी अत्याचार झालेला होता. मग ती प्रत्येक पुरुषाला अशी नफरत करत होती, पण बाय हुक ऑर क्रूक तिचं लग्न झालं आणि त्यातून एक मुलगी झालेली होती. पण मग मी तिला ते समजवलं की आता तुझ्यावरती जे बितलं त्या तुझ्या मुलीवरती बितू नये तुझ्या अशा वागण्यामुळे. मग ती त्याच्यातून पूर्ण रिस्टोर झाली. आज ती चांगल्या रीतीने देवदेव करते आणि मला तिचे रेग्युलर फोन येतात. म्हणजे आपण कुठेही असो तर आपल्याला काम करता आलं पाहिजे, ती व्हिजन आली पाहिजे, तर त्या पद्धतीनं आपण काम करतोय. ज्या काही शिक्षा आहेत तर त्या कठोर शिक्षा आहेत. म्हणजे तुम्ही जर एक चांगला स्ट्रॉंग ऑफिसर म्हणून काम केलं किंवा ज्या कायदे आहेत त्या कायद्यांची जर चांगल्या पद्धतीने मदत घेतली, प्रशासन असेल, पोलिसांचे पण वर्कशॉप घेतले जिथे कुठे लूपहोल्स राहतात. म्हणजे एक वकील म्हणून मी कदाचित भविष्यात सरकारी वकील झाले असते
किंवा जज झाले असते, वेगवेगळ्या पदावर काम केलं असतं, पण इथे राहून मला जे सुख मिळालं ते तिकडं नसतं मिळालं. कारण ज्या काही लूपहोल्स राहतात या तपासामध्ये, तर त्या तपासातल्या लूपहोल्स पोलिसांच्याकडून कळत न कळत राहू नयेत. कायदे काय आहेत त्यांच्याशी चर्चा करून, त्यांना वेगवेगळे अनुभव शेअर करून. आता बरेचसे मुलं चोऱ्या करतात, चोऱ्या करताना त्या मुलांच्या अगदी छोटेपणात जायचं, मी पण एक तुझ्याबरोबर खेळणार का असं करून त्यांच्याशी खेळून, मग तू कशी चोरी करतो काय करतो, मग त्याला हळूहळू तो बलात्काराकडे जातो, दारूच्या व्यसनाकडे जाऊन काही ड्रग अडिक्ट होतात. आणि त्या व्यसना मुलंच नव्हेत, मुली पण जातात त्याच्याकडे, आणि मग त्या होमोसेक्स वगैरे अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व होतात. मग त्यांचं आम्ही मध्यंतरी परदेशी साहेब होते, वसंत परदेशी साहेब, त्यांच्या काळामध्ये मी त्यांच्याशी चर्चा केली. मग जी काही ही मुलं आहेत, त्यांचे पॅरेंट्स आणि ती मुलं किंवा ह्या ज्या फॅमिलीज आहेत, त्यांना सगळ्यांना बोलवून आम्ही एक चर्चासत्र घेतलं पोलीस आयुक्तालयामध्ये. आणि मग त्यांचं रिहॅबिलिटेशन कसं करायचं, फॅमिलीची जबाबदारी आहे, समाजातले जे काही घटक आहेत त्यांना पण आम्ही इन्व्हॉल्व केलं होतं, म्हणजे काही स्टेक होल्डर्स जे आहेत त्याला लागणारे त्या स्टेक होल्डर्सला घेऊन त्यांचं पुनर्वसनाच्या दृष्टीने आपण काम केलं. त्याच्यातून कमीत कमी 10 ते 15 मुलं किंवा 15 परिवार सुधारले म्हणूयात आपण, अशा पद्धतीने पण काम करतो आहे. ह्याच्याबरोबरच वेश्या व्यवसाय करणाऱ्या काही महिला आहेत, तर त्या महिलांच्यामध्ये पण वर्कशॉप आपण विधी सेवा प्राधिकरणामार्फत घेतले. जेल अथॉरिटीमध्ये पण 18 ते 21 वर्षांची मुलं आहेत, म्हणजे मुलांना पण हे शिकवण्याची गरज आहे. याच्याबरोबरच म्हणजे आपण बघतो एक साईडला महिलांच्यावरती अत्याचार होतात, पण मुलांना पण सांगितलं पाहिजे, बाबा जी मुलगी आपण अत्याचार करतो ती आपली आई किंवा बहीण आहे असं समजून तिच्याशी वाग आणि त्या पद्धतीने तू हे कर. म्हणजे काही क्रिमिनल नेचरची मुलं आहेत, त्यांना सांगतो की तुझी पाठी कोरी कर मागची आणि इथून पुढे तुझं पुनर्वसन कसं होईल या दृष्टीने तू प्रयत्न कर. मग त्या महिलांना पण सांगतो आपण, त्याच्यात शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, मनोधैर्यासारखी स्कीम आहे, महिला बालविकासच्या पण काही स्कीम्स आहेत, विधी सेवा प्राधिकरणाच्या पण काही स्कीम्स आहेत, त्या स्कीम्सचा आपण फायदा देतो आणि त्याच्यातून त्या महिलेचं पुनर्वसनाच्या दृष्टीनं तिला सांगतो तू रडत बसू नको, लढण्यासारखं शिक. ह्या सगळ्याच्यात कधी कधी तर असं होतं की मला स्वतःवरती घ्यावं लागतं, म्हणजे तिला सांगताना कळत न कळत ती दुखावली जाऊ नये असं होतं. तर ते सांगत असताना मला म्हणावं लागतं की माझ्यावरती ही परिस्थिती बितलेली आहे, मग मी कशी उभी राहिले किंवा कसं मी समाजामध्ये चांगल्या म्हणजे कॉलर टाईट करून जाईल, किंवा माझा तर त्याच्यात दोष नाही आहे, मी एकटी आहे, माझा नवरा घरी नाही, माझे मुलं बाळं घरी नाहीत, माझ्यावर कुणीतरी येऊन अचानक अत्याचार केलेला आहे, मग त्याला मी एकटी नाही ना हे जबाबदार, कुणीतरी येऊन नाराधामाने माझा गैरफायदा घेतलेला आहे, मग तिला सांगावं लागतं की बाबा ही जी परिस्थिती बितलेली आहे, विकृती पण समाजामध्ये घडलेली आहे, त्यातून तुला कसं स्ट्रॉंग व्हायचं आहे आणि या पद्धतीने तू बाहेर आली पाहिजे. पोलीस आहे, कायदा आहे, कोर्ट आहे, तुला म्हणजे वकील देण्याची ही परिस्थिती नसेल तर विधी सेवा प्राधिकरण आहे, कलेक्टर ऑफिस आहेत, त्यांची पण आपण मदत घेऊ शकतो, वेगवेगळ्या शासनाच्या ज्या एजन्सीज आहेत, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, नसतील काही तर ट्रस्टचे जे ऑफिसेस आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करून, काही हॉस्पिटल्स प्रायव्हेट हॉस्पिटल्सला पण त्यांना आपण मदत करू शकतो. या पद्धतीने आपण कार्य करू शकतो आणि हे करत करत बऱ्याचशा महिलांना मेन समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा हा छोटासा प्रयत्न माझ्याकडून झाला आहे. तुम्ही खरंच खूप छान काम करत आहात आणि अशी व्यक्ती समाजामध्ये आहे किंवा इतकं सारं शासन प्रशासन निर्माण करतंय अत्याचार होऊ नये म्हणून किंवा अत्याचार पीडित असतील तर लगेच त्यांना मदत देता यावी यासाठी, ही सगळी माहिती तुमच्याकडून फार छान मिळाली. अर्थात सगळी डिटेल चर्चा करणं आपल्याला शक्य नाही आहे, पण तरी थोडक्यात फार छान सांगितलं आहे. आता शेवटच्या प्रश्नाकडे वळताना मला असं विचारावं असं वाटतं की जर देवी प्रसन्न झाली तर तुम्ही तिच्याकडे वर काय मागाल? दुर्गा मातेला मी हेच मागेल की जो विचार माझ्या मनात आला की मी वकील म्हणून जे काम करू शकले किंवा इतर क्षेत्रातल्या ज्या अत्याचार पीडित महिला आहेत किंवा बालकं आहेत त्यांना जे काही मला मदत करता आली, असंच प्रत्येकानं म्हणजे महिला असो पुरुष असो जे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात सामाजिक घटक, त्यांना एक सद्बुद्धी देव की आपण आपलं जे काय रुटीन ब्रेड अँड बटर काम करतो ते करत असताना सामाजिक काही बांधिलकीची जाणीव ठेवावी. त्या मुलामध्ये किंवा त्या महिलेमध्ये आपल्या घरातली कुणीतरी व्यक्ती आहे असं बघून आपण तिला मदत करण्याची सद्बुद्धी देव, असंच एक मागणं मी दुर्गा मातेला मागेल. खूपच छान पाहिलत मैत्रिणींनो, या आपल्या मैत्रिणीकडून बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात आल्या आहेत. एकतर अत्याचार जे होतात त्याला ती थोडीच दोषी असते,
बाकीचे जण दोषी असतात त्याच्यासाठी तिनं स्वतःचं आयुष्य का कमी करून घ्यायचं किंवा स्वतःला का त्रास करून घ्यायचा. आणि प्रशासन नेहमीच तयार आहे अशा महिलांच्या मदतीसाठी, फक्त त्यांनी पुढे येऊन मदत मागण्याची आवश्यकता आहे. प्रशासन स्वतः शोधत सुद्धा आहे की असं कोणी असेल तर त्यांच्यापर्यंत मदत पोहोचावी. आणि जेव्हा आपल्या ह्या रेणुकासारख्या दुर्गा मैत्रिणीसोबत असतील तेव्हा ह्या महिलांना नक्की न्याय मिळेल असा विश्वास आपल्या सगळ्यांच्या मनात निर्माण होतो. मग आपल्या ह्या मैत्रिणीला भेटून तुम्हाला कसं वाटलं हे खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा. मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू.